देशातलं पहिलं लंपी क्वारंटाईन सेंटर, शेतकऱ्यांची जनावरं वाचवण्यासाठी शरद मरकडची धडपड। देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एक चा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टी ब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। सध्या लंपी रोगाचं राज्यात थैमान सुरू आहे। शेतकऱ्याच्या अर्थकारणाचा कणा असणारी जनावरं या लंपी रोगाला बळी पडत आहेत। पशुधन धोक्यात आलं आहे। आजवर शेकडो जनावरांचा बळी या रोगाने घेतला आहे। ही जनावरं वाचवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील शरद मरकड या युवकाने व त्याच्या मित्रांनी देशातील पहिले लंपी क्वारंटाईन सेंटर सुरू केलं आहे। गेल्या काही दिवसापासून शरद आणि त्याचे मित्र शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी धडपड करत आहेत। लंपी रोगाने ग्रस्त असणारी जनावरं या सेंटरमध्ये आणून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। शरद मरकड आणि त्यांचे मित्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी अहोरात्र राबत आहेत। गायीला माता म्हणत राजकारण करणारे अनेक आहेत, पण इथं लंपी रोगाने ग्रस्त असणाऱ्या गाई बैलांना वाचवण्यासाठी पुढे कोणी यायला तयार नाही। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांचं पशुधन नष्ट होऊ नये या हेतूने शरद मरकड व त्यांची टीम काम करत आहे। राज्यात झपाट्याने लंपी हा आजार पसरत आहे। या आजाराचं प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मिमी व्यासाच्या गाठी येतात, भरपूर ताप येतो, नाका वाटे व तोंडावर चिकट स्त्राव येतो। जनावर चारा पाणी खाणे कमी करतात, जनावरांचे दूध कमी होते तर काही जनावरांच्या पायावर सूज येते। यावर वेळीच उपचार मिळाला नाही तर जनावरे दगावण्याची शक्यता असते। परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। रोजगार शोधण्यासाठी शेतकरी नाईलाज असतो ऊसतोड कामगार म्हणून राज्यात स्थलांतरित होत असतो। साधारणतः एका शेतकऱ्याकडे 2 बैल असतात। त्या ठिकाणी जर एखाद्या बैलाला लंपी झाला तर शेतकऱ्याला मोठं नुकसान सहन करावं लागतं। या आजारावर शासनाचे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर लोक काम करतात। संपूर्ण ट्रीटमेंट ही शासनाच्या आदेशाप्रमाणे चालू असून या केंद्रात लंपी बाधित गायी बैल शेतकऱ्याच्या घरून ॲम्ब्युलन्सने आणून 20 दिवसाच्या उपचारानंतर बरी झाल्यावर पुन्हा घरी सोडली जातात। या ठिकाणी जनावरांना आयुर्वेदिक उपचार जसे की प्लेटलेट्स वाढवण्यासाठी पपईचा पाल्याचा ज्यूस, गुळाचे पाणी, वाफ देणे, गरम ऊप देणे असे उपचार स्वखर्चाने व लोकवर्गणीमधून केले जातात। या ठिकाणी चाऱ्यासाठी रोज 3000 रुपये खर्च येतो। गणेश मरकड व त्यांची टीम झोकून देत सेवा करत आहे, पण सेंटरसाठी लागणारा खर्च वाढतो आहे। चारा, पाणी आणि ॲम्ब्युलन्सचा खर्चही आहे। पैशाअभावी त्यांची तारंबळ होत आहे। जनावरांना चाऱ्याचा तुटवडा भासत आहे। समाजातील दानशूर लोकांनी पुढे येत या सेंटरसाठी मदतीचा हात देणं गरजेचं आहे। शरद मरकड त्यांच्या टीमने उभा केलेल्या लंपी क्वारंटाईन सेंटरमधील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही महत्त्वाचा आहे। सेवा करणाऱ्या या तरुणांना लोकांनी मदत करण्याची गरज आहे। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे, लोकांनी चारा द्यावा असं आवाहन शरद मरकड यांनी वज्रधारीशी बोलताना केलं आहे।